घरात होती तेव्हा म्हणजे बाहेर निघणं मला स्वतःलाही नाही आवडत होतं किंवा माझं जीवन एकदम स्वतःचं ज्यूस होता. लोक घाबरत होतं की बाहेर कसं जावं, महिलांनी कसं काय काम करावं, लोक नावं ठेवणार, लोक काय म्हणतील आपले, म्हणजे आपल्या समाजानुसार किंवा हेनुसार असं करून मी स्वतःही चार भिंतीच्या आड राहत होती. घरातल्या घरात उद्योग करावा पण घरात शक्यच झालं नाही. कामासाठी इथं लोन काढत आलो होतो मुलांच्या शिक्षणासाठी. मोठा पोरगा असो आपण नेहमीचं कमवतो येतो म्हणजे आमच्याकडे तेवढी परिस्थिती नाही शिकवण्यासाठी ना. तो त्याची मेहनत करून तो स्वतः शिकतो आहे आणि लाडा पोरग्याला मिस्टरमध्ये जाण्याची आवश्यक मग आमच्याकडे तेवढे पैसे पुरेसे आहेत नाही. तो रडायला लागला मी काहीतरी करून घेतो असं म्हणून मी सांगितलं नको भाऊ घरी जा पैसे घेऊन या आजोबा. पण मग आजोबांनी पैसे काही दिले नाही काकांनी 2000 रुपयासाठी त्याची मिठी भरती झाली नाही. मला खूप वाईट वाटलं तर काहीतरी मग जीवाचं करून घ्यायचं बा. वडिलांजवळच राहते मी. वडील आता रिटायर झाले कारखान्यात होते कामाला. कंपनीत येण्याच्या अगोदर आमची परिस्थिती नाजूक. मग मला माहिती पडलं मा बहिणीची पोरगी येते तिथे कामाला. तिने सांगितलं की आदिवासी बेरोजगार स्त्रियांसाठी कंपनी आहे बा दादांनी काढली असते. ट्रेनिंग जेव्हा माझं शिवण क्लास होतं ते करण्याला पण पैसे नव्हते. एक परिस्थिती होती की बाहेर जायचं तर इथं फुकटामध्ये एवढं माहिती पडलं की चला बा वरून दादा पैसेही देत आहे आपल्याला आणि शिकायलाही भेटतंय. तिथे आल्यापासून मला रोज पण चांगला भेटतो. माझी घरातली परिस्थिती पण सुधारली. माझ्या पोरांचं पण चांगलं शिक्षण सुरू आहे. पुष्कळ आमदार खातात पाहिले होत आम्ही. ते नुसतं आमदारकी करून घेतात. ते तसं आमचे दादा काय आमदार नाही खासदार नाही आहेत. आहेत येतात याच्यासाठी इथेही येतात कधी दाखवत नाही. तर मी मोठा माणूस आहे सगळे आमच्यामध्ये सगळे आम्हाला पण खुशून जातात दादा. तर काहीतरी रोजगार करतायत बाबा. त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून आम्हाला खूप आनंद होतो.